आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बऱ्याच सभा बघितल्या पण स्टेज स्टेजवर जाण्यासाठी दंगल ही मी पहिल्यांदा बघितली. मग माझ्या मनात हा प्रश्न आला की तुम्ही सगळे एवढ्या उत्साहानं मगास पासून राजेंद्र यड्रावकर साहेबांच्या मागे आहात. सुट्टी नाही. मागच्या विधानसभेच्या वेळी तुम्ही बेट्यानं कुठं गेला? पण मागच्या वेळी आता मुश्रीफ साहेब काय स्पष्ट बोलत नाही. अशा उत्साहामुळं सगळ्यावर पाणी पडतंय. जरा शांत राहा. ती म्हणणं ऐकायचं दुसऱ्याचं मग बोलायचं. तुम्ही सगळ्यांनी मनात आणलं आता एवढी माणसं अजून हे पडदा काढा माग पण एवढीच माणसं आहेत असं आम्हाला निरोप येत आहे. त्यामुळं आमची हल्लाबोल ची ही सभा ही शिरोळ विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा भक्कमपणानं रोवण्यासाठी आली. आता प्रश्न हा आहे कि तुम्ही किती वेगानं काम करता आणि शेवटी गावातल्या बूथवर आणि गावातल्या मतदान केंद्रावर ही आपली ताकद दिसली तर कुणीही कुठल्याही पक्षाचा आला तरी राजेंद्र यड्रावकर पडू शकत नाही. आणि म्हणून सभेच्या सुरुवातीला तुम्हाला विनंती करतो, राजेंद्र यड्रावकरांना आता मुश्रीफ साहेबांनी सांगितलंय ते सगळे सगळ्यांना विनंती करतील सगळं होईल, पण विधानसभेच्या रणांगणात राजेंद्र यड्रावकर उभे राहिल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी यड्रावकरांना आमदार करायचं काम व्यवस्थित करा. या मतदारसंघातला या तालुक्याचा एक मोठा प्रश्न जो यड्रावकर साहेबांनी मांडला तो म्हणजे शहर आणि आपलं युपीएचं सरकार होतं, पवार साहेबांचं दिल्लीत सरकार होतं, त्यावेळी केंद्र सरकारची 60-40 योजना होती. केंद्र सरकार 60% पैसे द्यायचे, 20% राज्य सरकार द्यायचे आणि 20% शेतकऱ्यांना गुंतवणूक करायला लागायची. त्यावेळी क्षार जमिनीचे ड्रेनेजचे बरेच प्रकल्प आपल्या भागात झाले. नवं मोदी साहेबांचं सरकार आलं आणि मोदी साहेबांनी केंद्र सरकारच्या या 90%, 60% योजना सगळ्या बंद केल्या आणि 50-50% योजना बऱ्याच आणल्या. ही तर आता जमिनीमधलं क्षार काढण्यासाठी ड्रेनेज आणि भुयारी गटार जमिनीच्या खालून सचित्र पाईपने काढायची योजना तर मोदी साहेबांनी बंद केलेली आहे. सरकारला विचारलं तर सरकार म्हणतं अशी योजना सध्या आमच्याकडे नाहीये. आणि म्हणून आम्हाला विधान परिषदेमध्ये धनंजय मुंडे साहेब, तटकरे साहेब आहेत, विधानसभेत अजितदादांच्या नेतृत्वाखाली सरकारवर आम्ही दबाव आणू, पण वर्ष 15 वर्षाच्या कालखंडानंतर ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये आपल्या सगळ्यांच्या ताकदीमुळे येईल त्यावेळी यड्रावकर आमदार म्हणून ज्यावेळी निवडून येतील त्यावेळी या मतदारसंघातल्या सगळ्या गावांमध्ये सच्छिद्र पाईपचं खालून जमिनी खालून ड्रेनेज काढायच्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं एकरी 50 ते 1 लाखभर जे ठरेल आपलं त्या पद्धतीनं अनुदान देण्याची व्यवस्था आमच्या सरकार. हा प्रश्न अतिशय गंभीर आहे. या कृष्णा काठाला, वारणा काठाला, पंचगंगा काठाला हा प्रश्न आहे आणि म्हणून राजेंद्र यड्रावकर साहेबांनी तो मांडलेला. दिल्लीचं सरकार आलं, दिल्लीचं सरकार येताना
आपल्या मोदी साहेबांनी जी आश्वासन दिली त्याच्याविषयी माझ्या नंतरचे सगळे वक्ते बोलतील. पण अलीकडे विधानसभा पर्व आमची संपली, त्या विधानसभेच्या शेवटच्या दिवशी सरकारनं घाबरून जाऊन त्यांच्या सरकारमधल्या घोटाळ्यांचा उल्लेख सीएजी रिपोर्ट मध्ये असल्यामुळं विधानसभा 6:00 संपणार तर 5:45, 7:00 संपणार तर 5:45 शेवटच्या 15 मिनिटांमध्ये सीएजीचे रिपोर्ट विधानसभेत मांडले. आता त्याचा आम्ही अभ्यास करतो. राज्य सरकारचे अनेक घोटाळे सीएजीच्या त्या रिपोर्टमध्ये आहेत, त्याचा उल्लेख माझ्या नंतरचे सगळे वक्ते करतील. पण महाराष्ट्रामध्ये स्वच्छ कारभार आम्ही करायला आम्हाला मत द्या. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसवाले भ्रष्ट आहेत आणि त्यांच्या काळात अनेक घोटाळे झाले असं सांगून महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या जनतेला भारतीय जनता पक्षाने भुलवलं आणि ते भुलवल्यानंतर आपण कमळावर शिक्के मारले. महाराष्ट्रात देशात लोकांनी कमळाला निवडून दिलं. निवडून आल्यानंतर मागच्या काळामध्ये मागच्या 3.5-4 वर्षात महाराष्ट्रात आणि केंद्र सरकारमध्ये नरेंद्र मोदींनी काय काय घोटाळे केले याचा थोडासा आपण अभ्यास केला पाहिजे. राफेल नावाचं विमान आहे, मनमोहन सिंग साहेबांनी त्यांच्याशी करार केला, 500 कोटी रुपयाला राफेलची 136 विमानं खरेदी करायचं ठरलं. 136 विमानं खरेदी करताना राफेल विमानाला जे स्पेअर पार्ट लागतील ते आणि हळूहळू राफेल विमानच इंडियन एरोनॉट भारतीय एरोनॉटिकल कंपनी जी आपली केंद्र सरकारची आहे नाशिकला ओझरला त्या कंपनीमध्ये ती विमानं तयार करायचं धोरण ठरलं. करारच तसा केला. मोदी साहेब मागच्या काही महिन्यापूर्वी मागच्या वर्षी फ्रान्सला गेले. फ्रान्सला गेल्यावर त्यांनी 136 विमानाच्या ऐवजी 36 विमानाची ऑर्डर केली आणि ती करताना एका विमानाची किंमत 1500 कोटी रुपये त्यांनी मूळ करार झालेला असताना हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेडला त्याचा स्पेअर पार्ट आणि हळूहळू विमानं तयार करायची जबाबदारी द्यायचा करारात उल्लेख असताना मूळ करार बहादर मोदी साहेबांनी रद्द केला आणि नवा करार केला. त्यावेळी 36 विमानांच्या साठी एका विमानाला 1500 कोटी रुपये ह्या साहेबांनी म्हणले. हिंदुस्थान एरोनॉटिकल कंपनी जी आहे भारतीय आपल्या यशवंतराव चव्हाण साहेबांनी संरक्षण मंत्री झाल्यावर नाशिकला त्यांनी निवडणूक लढवलेली होती लोकसभेची, लोकसभेला तिथून निवडून गेलेले म्हणून नाशिकला भेट म्हणून ओझरच्या विमानतळावर ती कंपनी त्यांनी दिली. त्या ठिकाणी मिग विमानाची अनेक स्पेअर पार्ट्स आणि विमान तयार करण्याचा कारखाना तिथं आहे. ते 100% राफेल विमान तयार करू शकले असते, टेक्नॉलॉजी मिळाली असती तर. पण त्या हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेड कंपनीला काम देण्याचा मूळचा करार जो होता तो रद्द केला आणि मुकेश अंबानीचा जो धाकटा भाऊ आहे अनिल अंबानी त्याला 22,000 कोटी रुपयाचं कंत्राट राफेल विमानाच्या स्पेअर पार्ट तयार करायचं दिलं. आपल्याला काय वाटणार नाही, सगळ्यांना काय तुम्हाला वाटेल काय दिलं दिलं असेल. पण इथं असं फोन माहीत चालणार आहे का की ज्यांनी 8 दिवसापूर्वी कंपनी काढली आणि राजेंद्र अड्रावकर करून त्यांच्या कारखान्याला स्पेअर पार्ट पुरवण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं. राजेंद्र अड्रावकर असतील, बाळासाहेब पाटील असतील, कारखानदार आहेत, कारखाने चालवतात, सप्लाय करणाऱ्याचं काहीतरी दोन वर्षाचा अनुभव आहे का बघतो आपण. पण अनिल अंबानीने जेव्हा फ्रान्सला नरेंद्र मोदींनी जायचा दौरा ठरवला त्यावेळी 15 दिवस आधी स्वतःची एक कंपनी रिलायन्स डिफेन्स नावाची काढली आणि अनिल अंबानीच्या कंपनीला 22,000 कोटी रुपयाचं स्पेअर पार्ट तयार करायचं कॉन्ट्रॅक्ट मुकेश आपल्या नरेंद्र मोदी साहेबांनी दिलं. हा एक साधारण उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. हळूहळू या देशाच्या समोर सीएजीचे रिपोर्ट जसे येतील त्यावेळी अनेक केंद्र सरकारच्या उच्चापती महाराष्ट्र सरकारच्या उच्चापती बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. आपल्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये आमच्या धनंजय मुंडेनी अनेक मंत्र्यांचे घोटाळे उघड केले, त्याचा खुलासा त्याची माहिती तुम्हाला देतील. पण कशात आता पैसे खायचे याची आता मर्यादा आमच्या महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने सोडली.
आता उंदरात देखील पैसे खायला जमायला लागले. दिसेल त्याच्यात काढायचे. चहामध्ये पैसे काढायचे. अरे चहावाल्याला या देशाचं पंतप्रधान केलं आणि चहामध्ये पैसे काढता हे आधी कळलं असतं तर नसतं केलं. हे काय कुठपर्यंत राज्य सरकारची मर्यादा गेलेली आहे हे बघण्याचं काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. शेतकऱ्यांच्यासाठी अनेक घोषणा केल्या, आपल्याला बरं वाटलं, आपण सगळ्यांनी मतदान केलं. आज महाराष्ट्रामध्ये FRP मिळते, भारतातल्या सगळ्या ऊस उत्पादकांना FRP मिळते. तो कायदा शरद पवार साहेबांच्या सारख्या जाणत्या नेत्यानं केला. म्हणून आज या देशामध्ये FRP खाली गेलं तर कान धरणार सरकारची जबाबदारी वाढलेली आहे. आज FRP आपल्या सगळ्यांना मिळाल्यामुळे आपण शाश्वत आहोत. पण महाराष्ट्रात दुसरी पिकं दुसऱ्या भागात घेतली जातात. त्या कुठल्याही महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या शेती उत्पादनात असणाऱ्या शेतकऱ्याला आधारभूत किंमत देखील मिळत नाही. आधारभूत किमतीच्या 1.5 किंमत तुम्हाला देऊ म्हणून सांगणाऱ्या सरकारमध्ये आज सगळ्या भागात, मगाशी राजेंद्र एंड्रावकरांनी तुम्हाला टोमॅटोला किती आणि मिरचीला किती सगळ्या किमती सांगितल्या, याने बाजार समित्या उद्ध्वस्त केल्या. बाजार समित्या उद्ध्वस्त केल्यावर आज ज्या ठिकाणी मुंबईला आपण माल पाठवतो, पूर्वी कमिशन किती आहे यायचं, आता पट्टीवर कमिशन किती येत नाही, आता डायरेक्ट दरच येत. त्याने 30 रुपयाला विकला माल तर 22 रुपये दर घालून आपल्याला दर येतो किंवा पट्टी येते. आणि त्यामुळं नवी व्यवस्था बाजार समितीच्या माध्यमातून आपल्याला जन संरक्षण पाहिजे त्यांना देण्याची व्यवस्था न करता आता एक नवी व्यवस्था राज्य सरकारने तयार केली. त्याचा परिणाम हळूहळू या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये व्यापारी खरेदी करणारे यांचा आणि शेतकऱ्यांची भेट नंतर एकदा माल पाठवल्यावर होत नाही अशी प्रकरणं हळूहळू बाहेर यायला लागली. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी जाणीवपूर्वक विचार करून उद्याच्या काळामध्ये पावलं टाकली पाहिजेत हीच आम्हा सगळ्यांची अपेक्षा आहे. माझ्या आधी नंतर बरीच भाषणं होणार आहेत म्हणून मी जास्त बोलत नाही. आपल्या सगळ्यांना माझी एवढीच कळकळीची विनंती आहे, एवढा अफाट जनसमुदाय बघितलेला आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात माणसं एकत्रित करण्याची ताकद राजेंद्र एंड्रावकरांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात या तालुक्यात आहे. आपण गावोगावी जाऊन अनेक ठिकाणी लोकजागृत करून आपली ही सभा या ठिकाणी संपन्न केलेली आहे. मला जाणीव आहे की फार मोठे कष्ट राजेंद्र एंड्रावकर आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी ही सभा यशस्वी करण्यासाठी घेतलेली आहे. आता आपण सुरुवात केलेली आहे. फार काळ निवडणुकीला लांब नाहीये. पुढच्या ऑक्टोबर 19 मध्ये तशा बघितल्या तर विधानसभेच्या निवडणुका आहेत. मार्च 2019 मध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत. मोदी साहेबांच्या अंगात आलं तर कदाचित डिसेंबर मध्ये निवडणूक होईल. त्यामुळे तुम्हाला फार काळ नाही, पण हे सातत्य तुमचं शेवटपर्यंत ठेवा. हे सातत्य ठेवत असताना आपण सगळ्यांनी ताकदीनं राजेंद्र येड्रावकरांच्या मागे उभा राहण्याची शपथ घेऊन या ठिकाणी जायला पाहिजे. त्यांना ताकदीनं आपण आपल्या सगळ्यांचं लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी एकदा देऊन बघा. या परिसरामध्ये आपल्या सारे पाटील साहेबांनी अनेक वर्ष लोकांचं प्रतिनिधित्व केलं. त्यांनी अनेक चांगल्या पद्धतीनं या परिसरातल्या लोकांना समाधान देणारं काम केलं. सर्वसमावेशक त्यांनी काम केलं याच्यात काही शंका नाही. आणि म्हणून त्यांच्या निर्णयाच्या नंतर नव्यानं आता निवडणुका ज्यावेळी होतील त्यावेळी नव्या रक्ताच्या तरुण नेतृत्वाच्या मागे आपण सगळ्यांनी उभा राहण्याची भूमिका स्वीकारली पाहिजे. आणि त्यासाठी मुस्लिम साहेब काँग्रेसशी बोलणार आहेत, त्यात काही शंका नाही. आणि मुस्लिम साहेबांनी एकदा मनात घेतलं की काय अवघड आहे असं मला वाटत नाही. आमची सगळ्यांच्या वतीनं तत्करसा विनंती आहे की हा योगायोग आहे की मुस्लिम साहेबांचं मोतीबिंदूंचं एका डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे. आता दुसऱ्या डोळ्यात ते थोड्या दिवसानं होईल. पण हा जो पेहराव आहे हा पेहराव त्यांचा कायम असला पाहिजे. आणि आपल्याला तामिळनाडूमध्ये जर एवाय पाटील पक्ष वाढवायचा असेल
तर तामिळनाडू पक्षाच्या अध्यक्ष महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस तामिळनाडू पक्षाचे अध्यक्ष जर यांना केला पण त्या ठिकाणी दोन चार आमदार निवडून आणून दिल्याशिवाय मी